जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आपण करतो आहोत किल्ले शिवनेरीची सफर. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी. मागच्या भागामध्ये आपण शिवनेरी गडाचे सातही मुख्य दरवाजे सर करून अगदी वर पोहोचलो. या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे दर्शन करूया. सोबतच इथे इतर आणखी काय काय पाहण्यासारखं आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत इकडे साधा रस्ता आहे, पण याला रेलिंग केल्या आहेत. इकडनंही ते खाली नाही येऊ म्हणून व्यवस्थित त्यांनी ते दगड लावले आहेत. रातवा आपण येऊन पोहोचलो आहोत. इकडेच आहे छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान, ती जागा जिथे त्यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाताना इथे एक शिवकुंज म्हणून स्थान आहे. इथे इमारत आहे, त्याचं बांधकाम लाकडीही आहे, पाषाणातलंही आहे, पण 1960 आहे. आणि शिवकुंजामध्ये इथे बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे. नमस्कार करा. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप सुंदर प्रतिमा आहे. तर इकडे शिवकुंज आहे आणि त्याच्याकडून आता आपण जाऊया श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे. हे बघा या भागामध्ये इकडे ना असे दोन मिनार दिसतात. हे येताना मी दाखवतो काय आहे. तर इथे एक राऊंड आहे, आय थिंक ते चुना वगैरे दडतात ते तर नसेल, नक्की मला सांगा, मलाही माहिती नाही. आणि आता समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म, ज्या रूममध्ये झाला, ज्या दालनात झाला ते दालन. चल तुम्हा सर्वांना मी दर्शन घडवतो. तुम्ही शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवालाही येऊ शकता किंवा अन्य इतर दिवशीही येऊ शकता. इकडे काही खोल्या होत्या पूर्वी, आता त्या अगदीच जीर्ण झाल्या आहेत, तुटल्या आहेत, नष्ट झाल्या आहेत. हे दालन कसं आहे दाखवतो. एकतर खूप सुंदर अशी ही इमारत आहे. याला खिडक्या बघा किती सुंदर आहेत, झरोखे बघा. आपण सध्या शिवनेरी किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या बिंदूवर आहोत. हे बघा इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान दालन आहे, जन्मस्थान खोली आहे. आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. या भागातनं अख्खं जुन्नर शहर तुम्हाला दिसतं. हे बघा इकडे आहे. चला जाऊया आणि दर्शन घेऊयात. हे बघा इकडे लिहिलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान. इकडनं पायऱ्या आहेत. हे बघा इथे एवढं सुंदर बांधकाम आहे. इथे एक टाका आहे किंवा फाउंटन आहे, दाखवतो मी. खिडक्या आहे आधी, खूप सुंदर अशा लिहिलं आहे. द बर्थ प्लेस ऑफ श्री छत्रपती शिवाजी महाराज, बॉर्न 1630 अँड डेथ 1680. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, जन्म 1630, मृत्यू 1680. आणि इथनं ही खोली आहे. सर्वप्रथम तर आपण नमस्कार करूयात. याच खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. हे ते दालन आहे. इथे पाळणा आहे बघा, खूप सुंदर पाळणा पाहू शकता. आणि तिकडे महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा आहे. अगदी पाषाणातलं हे बांधकाम आहे, फार पुरातन असं. आणि इथे पाळणा ठेवला आहे महाराजांचा. नमस्कार करा, नतमस्तकवा, हीच ती जागा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. हीच ती भूमी आहे.
जिने पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं आहे. नमस्कार करा. ह्याच ठिकाणी राजमाता जिजाऊ महाराजांच्या जन्माच्या वेळी राहिल्या होत्या. 1630 साल होतं, तारीख होती 19 फेब्रुवारी. नमस्कार करा, दर्शन घ्या. आज तर माझे पूर्ण झाले, मला या स्थानी यायचं होतं, शब्द नाहीत माझ्याकडे. नमस्कार करा. बोला, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय जिजाऊ, जय शिवराय. तर आपण नमस्कार केला आहे, दर्शन घेतलं आहे. ह्या स्थानी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. इथे दरवाजे आहेत, हीच जागा आहे, याला महाराजांचा स्वतः स्पर्श झाला आहे. राजमाता जिजाऊ इथे राहून गेल्या आहेत. चला, इथे ना वर आणखी एक स्थान आहे, तो दाखवतो. रूम आहे इथे, लहानपणी महाराज खेळले असतील. ही जागा आहे शिवनेरी. खेळक्या आता. तर महाराजांचा जन्म ज्या खोलीत चालला आहे ते दालन खरं तर ते खाली आहे. आपण दर्शन घेतले आहे. पायऱ्यांनी जेव्हा तुम्ही वर येता तेव्हा आणखी एक दालन आहे. तर ही रूम थोडी मी दाखवतो तुम्हाला. खाली तर तुम्ही पाहू शकता, इकडे जुन्नर शहर आहे. पुराण काळामध्ये जीर्ण नगर म्हणायचं जुन्नरला. हे सगळ्यात वरची खोली आहे, त्यामुळे थंड अशी खोली आहे. इट्स लाईक इथे बसण्याचं स्थान आहे. मीटिंग्स वगैरे घेत असला. इथे या दालनाकडून समोर आलात की इकडे ना एक पाण्याचं टाकंसारखं आहे, किंवा मला वाटतं तो हे असावा, फवारा असावा, असं काहीसं वाटतो. हां, त्यात काही ते दिसत नाही आहे, पण ह्या सगळ्या खोल्या अशाच आहेत. हे समोरचं बदामी टाकं आहे. बदामी टाके, बदामाच्या आकाराचं हे टाकं आहे. त्यात एक स्तंभ आहे मधात, मागे दोन खोल्यासुद्धा आहेत. मला वाटतं ते थांबण्याची जागा असणार गर्मीच्या काळात. आपण महाराजांचा जन्म झाला ती खोली पाहिली, पण हे खरं तेवढंच नाही आहे. हे खूप मोठं ही इमारत होती, आता ती सगळी जीर्ण झाली आहे. आणि हे बघा, त्याचे अवशेष तुम्ही सगळीकडे पाहू शकता. आपण त्या भागातून येतो खरं, त्याला इकडनं ही रस्ता आहे. आणि भरपूर असं बांधकाम जे आहे जे आजही तुम्ही पाहू शकता. जीर्ण अवस्थेत आहे, तुटलं आहे, पण आठवण करून देतं की ही तीच भूमी आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. या दगडांनी, या शिळांनी, या स्थानाने महाराजांना पाहिलं आहे. बदामी टाक्याकडे आलो आहे मी. हे बघा, बदामी टाके. पाणी असायचं पूर्वी, म्हणजे आताही आहे, पण फार कमी आहे. हे बघा, म्हणजे असं आहे की अनेक ठिकाणी पाणी हे करून ठेवायचं, कदाचित वेढा पडला तर वेगवेगळ्यात. हे तो किंगफिशर आहे, एक पक्षी. लुक, इट्स ब्युटिफुल. निळ्या रंगाचं पक्षी. बघा, एवढ्या उंचावर आहोत आपण तरी पाणी आहे. म्हणजे तसं तर लेण्या आहेत ना, तिकडेही पाणी आहेच, पण प्रत्येक ठिकाणी ते करून ठेवलेलं आहे, जेणेकरून पाण्यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही. या भागात ना कडेलोट टोक आहे इकडे. तर हे कडेलोट टोक आहे, त्याचं हे प्रवेशद्वार असावं. बघा, पुराण काळातली जीर्ण नगरी ते आताचं जुन्नर एवढं डेव्हलप झालं आहे. पण तरीही अनेक गोष्टी यात ॲड व्हायला हव्या, जसे लॉजची संख्या वाढायला हवी, कारण अनेक लोक येतात इकडे. इझी ॲक्सेसेबल असायला हवं. हा इकडे जाण्यासाठीचा मार्ग आहे. हे बघा, आला कडेलोट पॉइंट. म्हणजे आय थिंक, मला वाटतं हे सर्वोच्च शिक्षा असणार, की याच्यानंतर तर जीवितच हानी आहे, म्हणजे डेथ लॉस.
ही तशी शिक्षा आहे आणि ती इथनं दिली जायची. त्याला कडेलोट सान म्हणतात त्याचा दरवाजा. कोण जावा लागत बघा, हा दरवाजा असा आहे. तिथनं ते पाहत असतील. इथनं पडला की गेला. तर आपण अख्खा किल्ला फिरलो आहे, शिवनेरी किल्ला. खूप सुंदर असा किल्ला आहे आणि खरं म्हणजे शिवनेरी पाहायचा आहे किंवा जुन्नर पाहायचा आहे तर 2-3 दिवस तर लागतातच, कारण ते भरपूर लेण्यासुद्धा आहेत ज्या भगवान बुद्धांच्या लेण्या आहेत. त्या पाहण्यात किंवा किल्ला पाहण्यात तुमचे मिनिमम 2 दिवस तर जातील. अगदी सुंदर अशा लेण्या आहेत. किल्ला हा भक्कम असा महाराजांचं जन्मस्थान आणि इकडे सुंदरसं जुन्नर शहर. शिवजन्मस्थानाकडे या भागातनं समोर जाता येतं. आपलं दर्शन झालं आहे. इथे एक मला वाटतं ही मस्जिदच आहे, मी ते तुम्हाला जवळून दाखवतो. याच्या खाली कमानी टाके आहे. तर हे कमानी टाके आहे, तिथे एक बोर्डसुद्धा आहे. यातलं पाणी ना मला रेड गुलाबी गुलाबी रंगाचं दिसतं, तुम्हालाही जाणवत असेल ना. खूप बेडूक आहे यात. आणि त्याच्यासमोर ही जागा मला वाटतं मस्जिद असावी. याला खूप सुंदर एक 2 मोठे मिनार आहे, आर्च आहे अशी, इकडे मिनारांसारखं केलं आहे. आणि तिथे ना फारसीमध्ये काही शिलालेखसुद्धा आहे. बहमाणी काळातले असावी का मला ना नक्की सांगा. यातला आतला भाग दाखवतो मी तुम्हाला, पण चप्पल काढूया. हे बघा, वा खूप सुंदर आहे ना. ही अशी काहीशी मस्जिद दिसते. चल तर आपण संपूर्ण शिवनेरी किल्ला पाहिला, महाराजांचे जन्मस्थान पाहिले, छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी गड, गडांचा असा सुंदर असा राजा शिवनेरी गड. मला खात्री आहे तुम्ही जेव्हा शिवनेरीला याल तेव्हा तुम्हाला हे स्थान नक्की आवडेल. स्फूर्तीदायक प्रेरणादायी असं हे स्थान आहे जिथे आपल्या महाराजांचा जन्म झाला आहे. आणि ही ती भूमी आहे जिने अगदी सुंदर असं एक अगदी मौल्यवान असं एक रत्न महाराष्ट्राला दिलं, ते आहे छत्रपती शिवाजी महाराज. मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा जुन्नर तालुक्यात असणार, पुणे जिल्ह्यात असणार, तेव्हा तुम्ही इकडे नक्की याल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. जय जजाऊ, जय शिवराय. हा इझिएस्ट वे आहे वॉकिंगने तुम्ही जाऊ शकता. आणि हा एक वे आहे तो वर जावं लागतं. वर तिकडे महादेव कोळी समाजाची समाधीस्थानेसुद्धा आहेत आणि तिकडनं मग खाली जाता येतं. तर हाही एक पर्यायी रस्ता आता केला जातो आहे. मुख्यत्वे ह्याच रस्त्याने सगळे मग तिकडे शिवजन्मस्थानाचे दर्शन करण्यासाठी जातात.